पण त्यावेळेला देखील माननीय पवार साहेबांनी त्यांना मदत केली पाहिजे, मला उशीर होतो आहे त्याबद्दलची ते नाराजी बोलून दाखवायचे की जर मला त्या ठिकाणी माझा लवकर जामीन झाला नाही तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल अथवा काहीतरी करावं लागेल, अशा पद्धतीची ब्लॅकमेलिंग देखील ते त्यावेळी करताना म्हणजे आम्ही पाहिलेली आहे. मला माहीत नाही की कोणत्या रेफरन्सने रमेश कदम बोलत आहेत. तुरुंगात त्यांची दोघांची चर्चा झाली असेल तर ती माहीत नाही त्या काळात, परंतु मला वाटत नाही की चुकीच्या पद्धतीचा पवारसाहेब कधी दबाव स्वीकारतात किंवा काही आवश्यक असेल त्या गोष्टी तर करतातच. आणि भुजबळसाहेब हे आमच्या सगळ्यांचे सहकारी होते, ते तुरुंगातून बाहेर यावेत यासाठी सतत त्यांच्या कुटुंबियांचे आणि आम्हा सर्वांचेच प्रयत्न कायम होते. भुजबळसाहेबांना अगदी तुरुंगात जाऊन देखील खासदार सुप्रियाताई सुळे या काही वेळा भेटलेल्या, त्यात हा आमचा सगळ्यांचाच उद्देश होता की त्यांना जी अटक झालेली आहे त्यातून त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी. जो माणूस ब्लॅकमेलच्या आरोपाखाली गेले 4-5 वर्ष जेलमध्ये, त्याच्या स्टेटमेंटला महत्त्व देण्यात काय अर्थ आहे? तो स्वतः एक मोठा ब्लॅकमेलर आहे आणि तो भुजबळावर आरोप करतो, याला महत्त्व देण्यासारखं काही नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.